हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा अगल, अंकिता लोखंडे, सुकन्याताई माझ्यासोबत आहेत. निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं. ताई, कशी आहेस? मस्त, एकदम छान, मजेत. म्हणजे सगळ्यात पहिलाच प्रश्न मी बघाचपासून तुम्हाला बघते, एवढी एनर्जी येते कुठून? म्हणजे असं नाही म्हणणार की खूप वय झालंय किंवा असं ज्येष्ठ अभिनेत्री वगैरे. ही सगळी तुमच्याकडनंच येते अगं, मला माझ्यात काही नाहीये. तुम्ही इतके छान हसऱ्या चेहऱ्याने माझ्यासमोर येता, माझ्याबद्दल काय काय विचारता, मस्त वाटतं, छान वाटतं. खूप मस्त, सुंदर आमचे घर ही मालिका घेऊन येतेस तू. तुझी सासू दाखवली आहे, म्हणजे हे काहीतरी नवीनच आहे. त्यातल्या त्यात उषा नाडकर जेव्हा आपली सासू दाखवते, भीती आहे थोडी? तिच्यावर काम करताना अजिबात नाही, कारण मुळात ती कशी आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा चुकेल तिथे ती बोट दाखवेल, पण जर चांगलं झालं तिथे कौतुकही तितकंच करते. त्यामुळे बरं, तिच्या दृष्टीने काय चुकीचं आहे काय बरं, तिचे वेगळे नियम आहेत, त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण मला असं वाटतं की घरी माझी आई मला ओरडेल किंवा माझी आई माझं कौतुक करेल, प्रेमाने हात फिरवेल, तशीच ती आमची सगळ्यांची आऊ आहे. आणि जशी ती आहे तशी आम्ही स्वीकारली आहे, जसं ती आम्हाला स्वीकारते, त्याच्यामुळे भीती अजिबातच नाही तिच्याबद्दल. अजिबात असतं, पण मालिका विश्वातली आई आहेस तू असं सगळे म्हणतात. सुकन्या ताईला जेव्हा एखादा फोन येतो प्रोड्युसरचा किंवा प्रोडक्शन हाऊसमधून की सुकन्या ताई अशी अशी मालिका आहे करशील का, या टप्प्यावर सुकन्या ताई काय बघते प्रोजेक्ट हातात घेताना? एकतर मुळात त्याच्यामध्ये माझा महत्त्वाचा रोल आहे की नाही, निश्चित मी बघते. किंवा त्याला काय वेगळे कंगोरे आहेत हे मला बघायचं असतं, की आई आईच असते. हो, पण प्रत्येक आईमध्ये काहीतरी एक वैशिष्ट्य असतंच असतं, आणि ते मला दाखवायला मिळणार आहे की नाही हे मी बघते. कारण म्हणून तर मी थोडी गॅप घेतली ती शुभमंगल झाल्यानंतर. एक्झॅक्टली. किंवा घाडगे आणि सूनमधली आई बघ किंवा माई बघ, जुनेत्री शिंगठीमधली किंवा शुभमंगलमधली आई, तिन्ही आया तुम्हाला वेगळ्या दिसतील. तर त्याच्यामुळे प्रत्येक आई ही काहीतरी वेगळी असते, आणि ती आहे की नाही हे मुळात मी बघते. मग माझ्या आजूबाजूला कोण आहे ते मी बघते, कारण त्यांच्यावर काम करताना सुद्धा मला मजा यायला पाहिजे अशा करता, कारण दिवसाचे 12 तास मी त्यांच्यावर काम करते. त्याच्यामुळे काही जण असं म्हणतात की माझी मी बरी असं नाही होत, कारण तुम्हाला सेटवरचं वातावरण पण छान ठेवायचं असतं. ते असेल तरच तुम्ही छान काम करू शकता. म्हणजे जसं एखाद्या ऑफिसमध्ये जर चांगलं नसेल तुमचं वातावरण, तर तुम्हाला आवडतं का काम करायला? नाही आवडत, जरा मन खट्टू होतं. तर तसं मला असं वाटतं की ग्रुप छान असेल. मला ग्रुपिझम केलेलं आवडत नाही, मागणं बोललेलं मला आवडत नाही. छान या, मस्त मज्जा करत शूटिंग करा, किंवा सेटवरती खूप आरडाओरडा करणारे दिग्दर्शक मला आवडत नाही, मजा करूया ना आपण छान, आणि त्याच्यामधलं जास्त काम होतं असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे हे सगळं मी बघते मुळात. म्हणजे मी म्हटलं तसं की मला त्या आईमध्ये काहीतरी वेगळेपणा हवा, तर मी करते. खूप मस्त, जागतिक महिला दिन आहे. तरी जसं सोशल मीडियावर तूही खूप ऍक्टिव्ह आहे, इंस्टाग्रामवर मी बघते, रील्स असू दे किंवा व्हिडिओ असू दे किंवा पोस्ट असू दे, सोशल मीडिया एक असं साधन झालं आहे अभिनेत्रींना ट्रोल करण्याचं प्रमाण तरी खूप वाढलं आहे. तुम्ही साडी नेसा, तुम्ही मिनीस्कर्ट घाला, तुम्ही ड्रेस घाला, जीन्स घाला, काहीही घाला, तुम्हाला ट्रोल हे केलंच जातं. तुमच्या प्रत्येक अकाउंटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन थॉट प्रोसेस असणारी माणसं असतातच असतात. त्या ट्रोलर्सचं तुला काय सांगायचं? नाही, एकतर मुळात ना मी जास्त ह्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे माझं म्हणणं की जसं पूर्वी आता पेपरांमधनं छापून आमच्या एखाद्या भूमिकेबद्दल, तर जसं आपण कौतुक स्वीकारतो तसं त्या टीकासुद्धा स्वीकारायला हव्यात असं मला वाटतं. आणि त्याचं जे काय फायदे तोटे, आपण जे काय एखादं छापतो किंवा आपण एखादं रील करतो काही, आपण त्याचे जे काय आहे ते स्वीकारायला तुम्ही तयार पाहिजे. आणि बोलणारे खूप बोलतातच, तुम्ही काहीही करा तरी ते टीका करणारच. त्यांच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचं असतं, किंवा बोलणारा कोण आहे तो, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे आपण ठरवायला पाहिजे, आणि मग त्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. हां, आता एखादं काम केल्यानंतर मला बाईंनी फोन, विजया मेहतांनी मला फोन करून सांगितलं की नाही हां तुझं हे बरोबर नाही वाटलं मला, तर मी लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे. पण जर अशी तशीच कोणीतरी असेल आणि मला सांगितलं, किंवा प्रेक्षकांपैकी कोणी जर मला सांगितलं, तरी मी त्याच्याकडे मग का असं म्हणाली असेल, मी लक्ष द्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ते आपण ठरवायचं आहे, त्याचा त्रास आपण किती करून घ्यायचा हे सुद्धा आपण ठरवायचं. कारण तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्षच केलं ना, तर ते वाढत जाणार नाही प्रकरण. अगदीच अगदीच. कारण तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही करून मोकळे झालात ना, ठीक आहे ना. यश अपयश जसं आपण स्वीकारतो तसंच हे स्वीकारायला पाहिजे. आता मला सुद्धा अनेक जण माझ्या जाडीवरनं बोलतात की आधी कशा मस्त बारीक होत्या, आता किती जाड झाले. तो झाले, पण माझे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत,
की आता मी ज्या कंडिशन मी ज्या अपघातांमधनं बाहेर आले जे औषधं घेते आता मला थायरॉईड प्रॉब्लेम आहे आहे मी प्रयत्न करत नाही का करते पण नाही त्याला यश ठीक आहे पण त्याने माझं काही अडलेलं नाही आहे मला उत्तम आईचे रोल मिळतात आणि मग मी असं पॉझिटिव्हली घेते की मी आईसाठी मेंटेन केले जाडेपणा त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं आपण त्याचा त्रास किती करून घ्यायचा हे आपण ठरवायचं आणि मला असं वाटतं की ही एक 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 पंथ आहे हा की मला हे बोलायचंच आहे कारण त्यांना आपल्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करून घ्यायचं असतं त्या कलाकाराचं आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं कारण आपल्याला खूप आहे एकदा तरी मला हॅलो म्हणा ना असं येतं किंवा मला रिस्पॉन्स द्या ना असं येतं कारण त्याला तुम्ही लक्ष दिलं एवढंच हवं असतं तेच ह्यांचं काम असतं अगदी त्याच्यामुळे त्याकडे किती लक्ष द्यायचं आणि त्याचा किती त्रास करून घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं खूप मस्त पण ताई माझ्या पालकांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून त्यांनी मला या इंडस्ट्रीमध्ये पाठवलं अशा कितीतरी मुली आहेत ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे पण सगळीकडून गॉसिप असे ऐकायला येतात की इंडस्ट्री वाईट आहे आपण माहिती आहे आपण काम करतो आपल्याला माहिती आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वाईट माणसं असतात प्रत्येकाने सामोरेही गेले असतील प्रत्येकजण काही वाईट माणसांना त्या मुलींना काय सांगशील तू ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे पण कुठेतरी बोलतात ना मुळात मला असं वाटतं ना पालकांनी त्यांच्या पाठीमागे स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे आज कुठे नुसतं हे क्षेत्र नाही आज कुठल्या क्षेत्रामध्ये वाईट अनुभव येत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वाईट अनुभव येतो आपण ट्रेननी गेलो तरी असं वाईट म्हणून की तुम्ही मुलींना घराबाहेर पाठवणार नाही येतं ना तर तुम्ही मुलींना स्ट्रॉंग बना आता मी सुद्धा आता माझी मुलगी आता लास्ट इयरला आहे मलासुद्धा काळजी वाटते जेव्हा ती तिची बाईक घेऊन कुठे जाते किंवा मित्रमैत्रिणींवर गेले असताना 11 काटा इकडे हल्ला की मला धडधड व्हायला लागते पण म्हणून ती घरी उशीर आली 1 मग मी तिला ओरडत नाही मी तिला फक्त सांगते की अगं आजूबाजूची परिस्थिती बरोबर नाही आहे म्हणून काळजी वाटते तुझ्यावरती अविश्वास नाही आहे माझा हा विश्वास आपण द्यायला पाहिजे अगदीच खूप मस्त की काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू आम्हाला फक्त कळवत जा की कुठपर्यंत आली आहेस कुठे आहेस हे मला कळलं पाहिजे तू पबमध्ये सुद्धा जा ना पण मला कळलं पाहिजे तू कुठल्या पबमध्ये गेली आहेस कारण उद्या समजा काही झालं तर मला माहिती पाहिजे ना माझी मुलगी कुठे गेली एवढंच आहे पण तो आता माझ्या पाठीशी माझे आई वडील म्हणजे माझं माहेर आणि सासर हे दोन्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे त्यामुळे यश अपयश आज पैसा आला आज पैसे नाही आहेत अकाउंट ह्याची मला कधी चिंता नाही राहिली कारण ते माझ्या पाठीशी उभे आहेत ते खंबीरपणे उभे त्यामुळे माझ्यावरती सुद्धा असे प्रसंग आलेच की पण तेव्हाच मी दोन हात केले कारण मला माहिती आहे की आज मला जरी काही झालं तरी माझे आईवडील माझ्या पाठीशी आहेत माझं सासर अख्खं माझ्या पाठीशी खूप मस्त त्यामुळे हा त्यांच्यातला स्ट्रॉंगपणा आपण निर्माण करायला पाहिजे पालकांनी निर्माण करायला पाहिजे तुम्ही तिचे पाय खेचून करायचे ना 1 करू दे ना मालिका तिला कळेल की नाही हे बरोबर नाही आहे हे मला नाही आवडत आहे किंवा हे एवढे कष्ट माझ्याचे नाही होणार आहेत मग या ना तिला घेऊन घरी खरंच पण ते करायला द्या पण सुकन्या मुनेच्या आयुष्यात अशी कोणती स्त्री आई सोडून की ज्याच्यामुळे सुकन्या मुने बऱ्याच असतात खूप आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्याच जणींनी मला सुकन्या मुने तयार केली खरं सांगायचं तर त्यामुळे एकीचं नाव नाही घेऊ शकत मी खरंच नाही घेऊ शकत म्हणजे अगदी लहानपणापासून बघायला गेलं आई तर आहेच प्रश्नच नाही पण विद्याताई पटवत होते आमच्या बालभवन विद्यामंदिरचं विद्याताईंनी आम्हाला मला याची आवड निर्माण केली सौ सुचिता बेडे चापेकर माझ्या गुरु आणि स्मिता साठे माझ्या नृत्यातल्या गुरु नृत्य कसं करायचं कसे हावभाव कसे असले पाहिजेत किंवा गुरु पार्वती कुमारांनी सांगितलं की हिरोईन रडतानासुद्धा सुंदर दिसली पाहिजे किंवा नृत्य करताना पावलांचा आवाज येता का म्हणे आणि असं नृत्य करायला पाहिजे की ते जे वाचतंय तिकडे त्याच्यावर तुमच्या पावलांचा आवाज होता का म्हणे ते आहे त्याच्यानंतर सुलुमोशी आहे सुलभाते देशपांडे त्यांनी अभिनय म्हणजे काय नाटक म्हणजे काय ह्याची ओळख करून दिली आणि मग माझ्या आयुष्यात अनेक स्त्री आल्या विजयाबाई मेहता आल्या नीना कुलकर्णी आली भारतीताई आचरेकर आली नीलकांती पाटेकर आली स्मिता तळवळकर आली अशा किती जणींची नावं घेऊ की आज ज्या प्रोड्युसर म्हणूनही आमच्या वेळेला उभ्या होत्या आणि जे मी सेटवरती वावरते ना माझाच सेट आहे समजून तर ते त्यांनी मला शिकवलं की वेळ पडलाय स्मिता तळवळकर भारती आचरेकर हे घेऊन या 3 चिकन घेऊन या आणि सेटवरती त्या जेवण बनवायच्या नाईट शूटिंग सुरू झालंय हरकत नाही माझ्या काळजी नाही आहे त्या भाकरी करायला बसायच्या त्या जेवण करायच्या एवढ्या 50-100 लोकांचं जेवण करायच्या कधी त्यांच्याकडे कोणी उपाशी राहिला नाही त्यामुळे मी प्रोड्युसर आहे अशाच्यात त्या कधी राहिल्या नाहीत हे ही सगळी लोकं माझी आहे त्यांच्यासाठी मला करायचं आहे हे जे आहे ना
तर हे त्यांच्याकडनं मी शिकले. किती जणींकडनं काय काय शिकले मी, किती जणींची नावं घेऊ मी, किंवा माझं आता मी मेडिटेशन करते, त्याचे जे काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी माझी मैत्रिणी मेडिटेशन करते वृषा लिहिलेलं, तिच्याकडनं मी शिकते. माझे गुरु आहेत संजय गोडबोले, जे आता संन्यासांनी घेतला आहे, आणि ते आणि त्यांची बायको ज्ञानेश्वरी हे दोघंही आता पर्णकुटीमध्ये राहतात, त्यांच्याकडनं मी खूप शिकले. मी मंदाकिनी आमट्यांकडनं खूप काही शिकले. सगळे माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्यांकडनं मी काही ना काहीतरी शिकत गेले आणि शिकते. म्हणजे अगदी ह्या ज्या तरुण मुली आहेत आता मनवा नाही गे, की ज्या इतक्या लहान वयात त्या प्रोड्युसर झाली आहे, 3-3 सिरियल ते हाताळत आहे, सोपी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे ती आहे माझ्यावर काम करणाऱ्या सगळ्या जणी आहेत, की माझ्याबरोबर काम करणारी माझी मुग्धा आहे जी आज उत्तम सिरियल लिहिते, त्याच्यानंतर समीरा आहे जी उत्तम निवेदन करते, परी आहे जी उत्तम डबिंग करते, स्वरांगी उत्तम गाते, भाग्यश्री आहे, सायली आहे, या सगळ्यांकडनं मी काही ना काहीतरी शिकत गेले. अगदी सगळ्यांनी मला इंटरनेट कसं चालवायचं हे शिकवलं. माझ्या जुलियासाठी जे पीपी करायचं होतं ते पीपी करायचं पीपीच येतं, तेव्हा मला त्यांनी शिकवलं की कम्प्युटर कसं हाताळायचं, ते कसं करायचं, नंतर मला कसं आलं असतं. पण हा प्रश्न काही मला पुढे जाऊन कोणी विचारला ना की तुझ्या आयुष्यात कोणी कोणी तुला काय शिकवलं. सुकन्यातही हे एक नाव मला येईल या इंटरव्ह्यू नंतर, आणि खरंच खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. मी इतके इंटरव्ह्यू केले, मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलं. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक आलेला क्षण मस्तपैकी उपभोगा, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, छान छान खायला घाला, तुम्हाला आनंद मिळेल, सुख मिळेल, आणि स्वतःचा शोध स्वतः घेण्यासाठी 10 मिनटं तरी मेडिटेशन करा. खूप मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू.